गेल्या वर्षी दोन हजार वीसमध्ये सोया डी ओ सीचे रेट्स हे चाळीस रुपये प्रति किलो या दराने होते मात्र दिवसेंदिवस सोया डी ओ सीमध्ये भाववाढ होत गेली आणि सहा महिन्याच्या आतमध्ये ते भाव चाळीस रुपयावरून शंभर रुपयावर गेले गेल्या अनेक दिवसात ही जे भाववाढ झालेली आहे या भाववाढीचा परिणाम हा पोल्ट्री शेतकऱ्यांवर बसलेला आहे पोल्ट्री उत्पादकांवर बसलेला आहे आणि याच भाववाढीमुळे पक्षी तयार करण्याची जी किंमत असते त्यात तीस ते चाळीस रुपये प्रति किलो दर वाढलेले आहे म्हणजे एखादी पक्षी जर तो नव्वद रुपयात तयार होत असेल तर ता आज त्याला तीस ते चाळीस रुपये आगाऊचे देऊन तो पक्षी तयार करावा लागत आहे आणि हा जो परिणाम आहे तो फक्त सोया ओ सीच्या वाढलेल्या भावामुळे झालेला आहे मागील सहा महिन्यात जी भाववाढ झालेली हे अनपेक्षित भाववाढ होती आणि या भाववाढीचा परिणाम जो आहे हा पोल्ट्री उत्पादकांवर पोल्ट्री फार्मर्सवर बसलेला आहे आणि त्यामुळे ही जी कॉस्टिंग आहे ही पोल्ट्री क्षेत्रात खूप मोठी नुकसानदायक ठरत आहे ही जी चाळीस रुपयाची भाववाढ झालेली आहे त्याच्यामुळे मार्केटची मागणी जी आहे कोंबड्यांची ही पन्नास टक्क्यावर आलेली आहे त्या भाववाढीमुळे मागणी पन्नास टक्क्यांवर आलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्या कोंबडीचा दर मिळत नाही आहे आणि ही परिस्थिती जरी आता सोयाबीनच्या डीओ सीचे भाव थोडे कमी होत असले तरी भविष्यात मात्र हे वाढण्याचे संकेत आहेत कारण आता ज्या उभ्या शेतात सोयाबीन आहे त्यावर रोग आलेले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलेला आहे त्यामुळे भविष्यात हे सोया डीओसीचे भाव परत वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे